जालन्यात प्रधानमंत्री सिंचन योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती खुद्द कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. जालन्यातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दादा भुसे यांनी स्वतः कृषी अधीक्षक कार्यालयात आढावा घेतलाय. त्यानंतर रात्री उशिरा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यात भुसे यांनी 4 तासाच्या आढाव्यानंतर बनावट सातबारा तयार करणे, खोटे रेकॉर्ड तयार करणे, जास्तीच्या क्षेत्रावर संच बसवणं, त्याचबरोबर प्रधानमंत्री सिंचन योजना आणि नानाजी देशमुख पोखरा योजनेत एकाच लाभार्थ्यांचा संच दाखवून लाभ घेतल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळं या सर्व घोटाळ्यांची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश भुसे यांनी दिले असून सचिव आणि आयुक्तांची समिती तयार करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील दादा भुसे यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या तक्रारीनुसार आणि स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये ज्या पाठिंबाच्या काळामध्ये बातम्या आलेल्या होत्या त्याची दखल घेत आज मी कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये पाठिंबाच्या 2-4 वर्षांमध्ये जे काही ठिबक सिंचन तुषार सिंचन योजनांच्यामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं सविस्तर माहिती आज मी स्वतः 4 तास थांबून त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अतिशय गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत. बनावट 7-12 उतारा तयार करणं, खोटे रेकॉर्ड तयार करणं, कंपनीने दिलेल्या सेटच्या व्यतिरिक्त जास्तीचा क्षेत्रावर त्या ठिकाणी संच बसवणं, याचा अर्थ नॉन आय एस आय किंवा निकृष्ट दर्जाचं साहित्य त्या ठिकाणी वापरणं, ज्या काही 2 योजना आपल्या आहेत प्रधानमंत्री सिंचन की ज्याच्यामध्ये 60% केंद्र सरकार आणि 40% राज्य सरकारचा निधी दिला जातो आणि माननीय नानाजी देशमुख पोखरा नावाची जी काही योजना आहे या दोन्ही योजनांच्या माध्यमातून एकाच लाभार्थ्याचं हे संच दाखवून दोन्ही योजनांमध्ये त्याचा लाभ घेणं असे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी समोर आलेले दिसतात आणि म्हणून अतिशय तातडीने याची चौकशी करण्याची सूचना दिलेली आहे. यापूर्वी जी काही चौकशी करण्यात आली त्या चौकशीच्या माध्यमातून काही कंपन्यांना नोटिसेस देण्यात आलेले आहेत, काही विक्रेत्यांचे लायसन्स रद्द करण्यात आलेले आहेत, काही कर्मचाऱ्यांनाही नोटिसेस देण्यात आलेले आहेत. आता सचिव आणि आयुक्त या संदर्भामध्ये एक समिती गठीत करून त्याचं एक विहित कालावधीमध्ये चौकशी संपन्न करतील. राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.